आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे आणि श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासी जलवाहतूक सेवेचं उद्घाटन मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कामाचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून आढावा राज्यातल्या उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या तीस हजाराच्या खाली आणि ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी यांच्यावर अंत्यसंस्कार आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक आवाहन कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या तसंच पंधरा ते अठरा या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा गर्दी टाळा मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा चला त्वरा करा लसीकरण अवश्य करून घ्या कोरोनाशी संबंधित योग्य माहिती मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा आता बातम्यांकडे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासी जलवाहतूक सेवेचं आज उद्घाटन झालं बेलापूरपासून भाऊचा धक्का जे टी आणि एलिफंटा दरम्यान जलमार्गानं ही वाहतूक होणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मान्यवर प्रत्यक्ष या कार्यक्रमात सहभागी झाले होते सुमारे आठ कोटी सदतीस लाख रुपये खर्च करून प्रवासी जेट्टीचं बांधकाम करण्यात आलं असून यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं प्रत्येकी पन्नास टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे बेलापूरपासून दहा ते तीस प्रवासी क्षमता असलेल्या सात स्पीड बोटी आणि छप्पन्न प्रवासी क्षमता असलेली एक कॅटमेरान बोट अशा एकूण आठ बोटींद्वारे ही प्रवासी वाहतूक होईल बेलापूरहून दक्षिण मुंबईतल्या भाऊच्या धक्क्यावर पोहोचायला स्पीड बोटीनं तीस मिनिटं तर कॅटामरान बोटीनं पंचेचाळीस ते पन्नास मिनिटांचा कालावधी लागणार आहे स्पीड बोटीचं भाडं प्रतिप्रवासी आठशे ते बाराशे रुपये असून कॅटामरान बोटीकरिता प्रतिप्रवासी दोनशे नव्वद रुपये इतकं भाडं ठेवण्यात आलं आहे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमोर मिठी नदी विकास प्रदूषण नियंत्रण आणि पुनरुज्जीवन या विषयावर सादरीकरण केलं राज्यपालांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं दोन हजार पाच साली मिठी नदीला आलेल्या पुरानंतर पालिकेनं मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या कामाची विस्तृत माहिती चहल यांनी यावेळी राज्यपालांना दिली नदीतला गाळ उपसण्याचं आतापर्यंत झालेलं काम संरक्षक भिंतीच्या बांधकामाची स्थिती तसंच नदीच्या रुंदीकरणाची आणि खोलीकरणाची माहिती त्यांनी दिली सन दोन हजार सहाच्या तुलनेत आज मिठी नदीची परिवहन क्षमता तीन पटींनी वाढल्याचं त्यांनी सांगितलं मिठी नदीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी तसंच पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिका करत असलेल्या कामाची माहितीही त्यांनी राज्यपालांना दिली राज्यात कोविड एकोणीसच्या उपचाराधीन रुग्णसंख्येत झपाट्यानं घसरण होत असून ती आता तीस हजाराच्या खाली आहे राज्यात काल दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस नव्या रुग्णांची नोंद झाली पाच हजार आठशे सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले तर एकेचाळीस रुग्णांचा मृत्यू झाला सध्या राज्यात सत्तावीस हजार चारशे पंचेचाळीस अॅक्टिव्ह रुग्ण आहेत राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सत्त्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर शतांश टक्के झालं आहे तर मृत्यूदर एक पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्के इतका आहे राज्यात आत्तापर्यंत अठ्ठ्याहत्तर लाख पन्नास हजार चारशे एकोणपन्नास जणांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी आत्तापर्यंत शहात्तर लाख पंच्याहत्तर हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुग्ण बरे झाले तर एक लाख त्रेचाळीस हजार चारशे ब्याण्णव रुग्ण दगावले राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या एकशे अकरा रुग्णांची नोंद झाली त्यापैकी अहमदनगरमध्ये एकवीस नवी मुंबईमध्ये एकोणीस जालना आणि यवतमाळ प्रत्येकी पंधरा औरंगाबादमध्ये दहा नागपूर आणि मुंबईत प्रत्येकी नऊ ठाणे महानगरपालिका सहा मीरा भाईंदर आणि सातारा प्रत्येकी तीन तर लातूरमध्ये एक रुग्ण आढळला राज्यात आत्तापर्यंत एकूण चार हजार चारशे छप्पन्न ओ मायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली त्यापैकी आत्तापर्यंत तीन हजार तीनशे चौतीस रुग्ण बरे झाले आहेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत कोरोनामुळे एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही मुंबईत काल कोरोनाच्या दोनशे पंचावन्न नव्या रुग्णांची नोंद झाली तर चारशे एकोणचाळीस रुग्ण बरे झाले कार आढळणाऱ्यांपैकी एक्क्याण्णव टक्के रुग्णांना कुठलीही लक्षणं नाहीत सध्या मुंबईतल्या रुग्णालयात नऊशे छत्तीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यापैकी चारशे अठ्ठेचाळीस रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देशभरात एकशे चौऱ्याहत्तर कोटी चौवेचाळीस लाखांपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत त्यात शहात्तर कोटी पंचावन्न लाख नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या आहेत तर एक कोटी चौऱ्याहत्तर लाखांपेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे पंधरा ते अठरा वर्ष, वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना सात कोटी बावीस लाखांपेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत आज सकाळपासून सत्तावीस लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे राज्यात आज सकाळपासून एक, एक लाख त्र्याऐंशी हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या पंधरा कोटी बत्तीस लाखांच्यावर गेली आहे त्यात सहा कोटी सत्तेचाळीस लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लशींच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत तर तेरा लाख शहाण्णव हजारांपेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना एकूण चव्वेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार मात्रा मिळाल्या आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रं उद्या दुपारी एक वाजतापासून संबंधित शाळांना दिली जाणार आहेत त्यानंतर मुख्याध्यापकांच्या सहिषिक्यासह ही प्रवेशपत्रं विद्यार्थ्यांना वितरित करता येतील असं मंडळानं कळवलं आहे राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला धोरणाच्या चौथ्या प्रारूप मसुद्यावर चर्चा व्हायला हवी अशी अपेक्षा विधान सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे या मसुद्याच्या प्रारूपावर सूचना आणि अभिप्राय देण्यासाठी विधानभवनात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते महिलांना त्यांचे अधिकार आणि हक्कांची जाणीव व्हायला हवी त्या अनुषंगानं अधिवेशनात चर्चा झाली तर सर्वसमावेशक महिला धोरण तयार करता येईल ते म्हणाले विधानपरिषदि उपसभापती डॉक्टर नीलम गोरे महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते प्रत्येक जिल्ह्यात जशी जिल्हा नियोजन समिती असते तशा प्रकारची महिलांच्या विकासासाठीची जिल्हास्तरीय समिती असायला हवी असं मत नीलम गोरे यांनी मांडलं शहरी आणि ग्रामीण भागातल्या महिलांचे प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत असं महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या राज्य सरकारनं महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं आहे त्यादृष्टीनंच सर्वसमावेशक महिला धोरण तयार केलं जाईल या धोरणात महिला विषयक कायदे तसंच त्यांची अंमलबजावणी आणि जनजागृतीवर भर दिला जाईल असं ठाकूर यांनी सांगितलं सर्व स्तरातल्या महिला तसंच तृतीयपंथी आणि समलैंगिक वर्गालाही या धोरणात स्थान दिलं जाईल असं त्या म्हणाल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी मुंबईतल्या ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान नव्याने टाकलेल्या दोन रेल्वे मार्गिकांचं दूरदृश्य प्रणालीमार्फत लोकार्पण करतील यावेळी ते दोन उपनगरीय रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील तसंच जनतेला संबोधितही करतील सहाशे वीस कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या नव्या मार्गिकांमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरीय गाड्यांना वेगळ्या लाईन्स उपलब्ध होऊन प्रवासाचा वेळ वाचणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बतम्लू डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज ऑन ए आई आर डॉट जी ओ वी डॉट इन स्लैश मराठी कोविड 19 से बचाव और सुरक्षित रहने के तीन उपाय मास्क लगाएं, दो गज दूरी है जरूरी सुरक्षित दूरी रखें हाथ और मुंह साफ रखें ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांच्यावर आज दुपारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे पुत्र बाप्पा लहरी यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले यावेळी अभिनेते शक्ती कपूर संगीतकार ललित पंडित अभिनेत्री विद्या बालन गायक शान यांच्यासह हिंदी चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर उपस्थित होते मंगळवारी मध्यरात्री त्यांचं निधन झालं होतं कोरोना काळात बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर घसरला असून हा जन्मदर पूर्वत करण्यासाठी उपाययोजना अंमलात आणण्याच्या सूचना गर्भधारणा आणि प्रसूतीपूर्व निदानतंत्र समितीच्या अशासकीय सदस्य डॉक्टर आशा मिर्गे यांनी दिले आहेत या समितीच्या सदस्यांनी काल जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांच्यासोबत जिल्हा स्थितीचा आढावा घेतला जिल्ह्यात वडवणी तालुक्याचा मुलींचा जन्मदर सर्वात जास्त म्हणजे एक हजार मुलांमागे अकराशेपेक्षा जास्त तर शिरूर आणि पाटोदा तालुक्याचा दर चिंताजनक आहे अशी माहिती डॉक्टर मिरगे यांनी दिली जनजागृती प्रसिद्धी आणि दंडात्मक कारवाईसारख्या उपाययोजना करून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं त्या म्हणाल्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं दाऊद कास्करचा भाऊ इब्राहिम कास्कर, कास्कर विरोधात एका जुन्या भ्रष्टाचार प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात मुंबईच्या विशेष न्यायालयानं इब्राहिमला हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे याबाबत विशेष न्यायालयानं तळोजा कारागृहाच्या प्रशासनाला इब्राहिमला न्यायालयात हजर करण्याचे काल आदेश दिले राज्याची शासकीय रेखाकला अर्थात इंटरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली या परीक्षेबाबत सामंत यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं न घेता ऑफलाईन पद्धतीनं घ्यावी असा निर्णय या बैठकीत झाल्याचं सामंत यांनी सांगितलं या परीक्षेसाठी नोंदणी झालेला एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही यादृष्टीनं परीक्षेचं नियोजन करावं असे निर्देश संबंधितांना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे या योजनेअंतर्गत मिळालेलं पासष्ट कोटी रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना वितरित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सात हजार पाचशे अर्ज केले त्यापैकी दोन हजार दोनशे तीस प्रकरणं बँकांकडं सादर त्यातल्या दोनशे पस्तीस प्रकरणांना मंजुरीही मिळाली अशी माहिती त्यांनी त्या 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 दिली या योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र शेतकरी शेतकरी गट कृषी उत्पादक कंपन्यांना मिळावा यासाठी कृषी विभागानं नियोजनबद्ध प्रयत्न करायची सूचना भुसे यांनी केली आहे एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत निवडलेली उत्पादनं आणि जी आय मानांकन मिळालेल्या पीक आणि उत्पादनांची मूल्य साखळी बळकट व्हावी यासाठीही कृषी विभाग प्रयत्न करत आहे असं भुसे यांनी सांगितलं शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आयोजित केलेल्या महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सेंद्रिय निळा भात काळा भात लाल तांदूळ इंद्रायणी काळा तांदूळ कोलम वाडा कोलम झिनी कोलम ब्राऊन राईस आंबेमोहर रायभोग काळा गहू नाचणी सेंद्रिय काजू महिला बचत गटांकडून तयार केली जाणारी उत्पादनं यांचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट इथल्या मैत्रेनगर तांड्यासमोर मंगळवारी रात्री मोटरसायकलला समोरून ट्रॅक्टरनं जोरात टक्कर दिल्यानं मोटरसायकलवरील आई वडील आणि मुलगा अशा तीन जणांचा मृत्यू झाला ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पळून गेला पोलीस त्याचा शोध घेत आहेत मृत व्यक्ती कर्नाटकातल्या कलबुर्गी इथले रहिवासी होते वाशिम जिल्ह्यात सोईता इथं परवा रात्री झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या आता पाच झाली आहे एक वाहन रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून झालेल्या या अपघातात चार जण जागीच ठार तर नऊ जण जखमी झाले होते जखमींपैकी एकाचा मृत्यू झाल्याचं आज आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे विशाल पठ्ठे बहादूर असं त्याचं नाव असून अठरा वर्षांचा हा मुलगा राज्यस्तरावर पोहोचलेला उदनमुख खेळाडू होता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना काल भारतानं सहा गडी राखून जिंकला कोलकाता इथं झालेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता वेस्ट इंडिजनं भारतासमोर विजयासाठी एकशे अठ्ठावन्न धावांचं लक्ष ठेवलं प्रत्युत्तरादाखल भारतानं अठरा षटकं आणि चार चेंडूत एकशे बासष्ट धावा केल्या रोहित शर्मानं एकोणीस चेंडूत चाळीस धावा केल्या तर ईशान किशननं पस्तीस धावा केल्या दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांच्या नावानं दरवर्षी दशावतार महोत्सव आयोजित केला जाईल अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी कुडाळ इथं आज केली दशावतार कलेचा वारसा कायमस्वरूपी सर्वांसमोर राहिला पाहिजे या हेतूनं सिंधुदुर्गात सुधीर कलिंगण यांच्या नावानं हा महोत्सव राज्य शासन घेईल नाविन्यपूर्ण योजनेतून त्यासाठी निधी दिला जाईल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली सुधीर कलिंगण यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी शिवसेना खासदार आणि आमदारांच्या वतीनं पाच लाख रुपयांचा निधी कलिंगण कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासी जलवाहतूक सेवेचं उद्घाटन मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कामाचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून आढावा राज्यातल्या उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या तीस हजारांच्या खाली आणि ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी यांच्यावर अंत्यसंस्कार आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर आर न्यूज अंडर स्कोर मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार, नमस्कार।